नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे राज्यसभेवर जाणार असल्याच्या आता चर्चा रंगत आहेत लोकसभा निवडणुकीपूर्वीच येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सहा जागा या रिक्त होणार आहेत आणि त्यासाठी येत्या काही दिवसात निवडणूक जाहीर सुद्धा होणार आहे त्यामुळे आतापासूनच कोणत्या पक्षाकडून कोण उमेदवार असू शकतात याबाबतच्या चर्चांना आता सुरुवात झालीय महाराष्ट्रातून दोन हजार अठरा साली राज्यसभेवर निवडून गेलेल्या सहा खासदारांची मुदत ही येत्या दोन एप्रिल रोजी संपणार आहे यामध्ये नारायण राणे प्रकाश जावडेकर आणि व्ही मुरलीधरन या भाजपच्या तीन तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण काँग्रेसचे कुमार केतकर आणि शिवसेनेचे म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अनिल देसाई यांचा समावेश आहे तर या जागा पुन्हा निवडून देण्यासाठी फेब्रुवारीच्या शेवटच्या किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणूक जाहीर होण्याची आता शक्यता वर्तवली जाते विधानसभेच्या सध्या दोन जागा या रिक्तेत त्यामुळे नियमानुसार एक जागा निवडून येण्यासाठी एक्केचाळीस मतांची गरज आहे सध्या भाजप आमदारांची संख्या ही एकशे चार इतकी आहे आणि या संख्या बळानुसार भाजपच्या स्वतःच्या मतांवर दोन जागा या सहज निवडून येऊ शकतात त्यानंतर त्यांच्याकडे बावीस मतही शिल्लक राहतात तर सरकारला बावीस छोट्या पक्षांचा आणि अपक्ष आमदारांचा पाठिंबा आहे आणि या मतांच्या मदतीने तिसरी जागाही निवडून येऊ शकते याशिवाय काँग्रेसचीही एक जागा सहज निवडून येऊ शकते तर दुसऱ्या बाजूला सध्याच्या बदललेल्या राजकीय परिस्थितीनंतर शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जागा ही शिंदेच्या शिवसेनेला आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाची जागा ही अजित पवार यांच्या गटाला मिळण्याचं आता चित्र दिसून येते तर शिंदेचे सध्या चाळीस आणि अजित पवारांचे सध्या एक्केचाळीस इतके आमदार आहेत त्यामुळे या दोन्ही जागांवर दोघांचेही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात मात्र जर महाविकास आघाडीने एकच उमेदवार दिल्यास पाच महायुतीचे आणि एक महाविकास आघाडीचा उमेदवार अशी बिनविरोध निवडणूक होऊ शकते तर संमतीने महाविकास आघाडीने दुसरा उमेदवार जर का दिला तर आतापर्यंत आपण पाहिलेल्या सूत्रानुसार निवडणूक होण्याचं चित्र आहे तर या निवडणुकीसाठी मिलिंद देवरा पार्थ पवार आणि विनोद तावडे हे राज्यसभेच्या शर्यतीत असल्याचं आता बोललं जाते मिळालेल्या माहितीनुसार शिंदेंना मिळणाऱ्या जागेवर मिलिंद देवरा यांची वर्णी लागणार असल्याचं ला देवरा हे निवडणूक लढवत असलेल्या दक्षिण मुंबईच्या जागेवर सध्या भाजपचा डोळा आहे तर भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर किंवा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची या मतदारसंघातून चर्चा होतीये त्यामुळे देवरा यांनी राज्यसभेचा मार्ग निवडल्याचं आता सांगितलं जाते आणि जरी ही जागा शिवसेनेलाच मिळाली तरीही आधी राज्यसभेवर जायचं आणि नंतर लोकसभेची निवडणूक लढवायची लोकसभेला पराभव झाला तरीही राज्यसभेची खासदारकी कायम ठेवायची असा सेफ गेम देवरा यांनी खेळला असल्याचं आता बोललं जाते याशिवाय अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना मावळ किंवा मा शिरूर हा मतदारसंघ सोडण्यासाठी शिवसेनेनं नकार दिल्याचं बोललं जाते त्यामुळे आता पार्थ पवारांना राज्यसभेच्या मार्गाने दिल्लीला पाठवण्याचं नियोजन अजितदादांकडून केलं जात असल्याचं सुद्धा आता बोललं जाते तर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे सुद्धा दोन हजार एकोणीस पासून संसदेत जाणार असल्याच्या चर्चा आहेत मात्र मागील दोन्ही वर्षी झालेल्या निवडणुकांमध्ये त्यांची वर्णीही लागली नव्हती आणि आता नारायण राणे नारा यांच्या जागी तावडेंची वर्णी लागणार असल्याची सुद्धा शक्यता बोलली जाते मात्र आता या सगळ्यांमध्ये राज्यसभेचं सूत्र नेमकं कसं असतं हे सुद्धा समजून घेणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे तर राज्यसभा निवडणुकीसाठीच्या जागेच्या संख्येत एक ही संख्या मिसळून विधानसभेच्या जागांच्या संख्येला या संख्येनं विभाजित केल्यानंतर विजयासाठी आवश्यक मतसंख्या आपल्याला मिळते यंदा राज्यातील सहा जागांवर निवडणूक होणार आहे म्हणजेच सहा अधिक एक बरोबर आहे सात ही संख्या निवडणुकीसाठी ग्रहित धरायची असते विधानसभेच्या सध्या दोन जागा रिक्त असल्याने दोनशे शहाऐंशी भागिले सात बरोबर आहे चाळीस पूर्णांक पाच म्हणजेच या निवडणुकीत विजय होण्यासाठी उमेदवाराला एक्केचाळीस मतांची आवश्यकता असणार आहे आता याबद्दलचं तुमचं असणारं मत आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्वच सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि महत्वाचं म्हणजे यांसारखे सविस्तर विश्लेषण वाचण्यासाठी लेट्सअप लेट डॉट कॉमच्या वेबसाईटला सुद्धा नक्की भेट द्या पाहत रहा लेट्सअप मराठी